वाळूज औद्योगिक क्षेत्रातील मेटलमॅन ऑटो येथे कंपनीत रोबोटच्या सहाय्याने आरती केली जात आहे. आध्यात्मिकतेला तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचा प्रयत्न या कंपनीने केला असल्याने राज्यभरात कंपनीचे कौतुक होत आहे. मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश स्थापना करण्यात आली आहे. गणेश स्थापनेचे हे 22वे वर्ष असून 2 वर्षांच्या कोरोना काळानंतर कामगार आणि कर्मचाऱ्यांनी अतिउत्साहात यावर्षी बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले. तसेच यावर्षी कंपनीने रोबोटच्या सहाय्याने बाप्पाची आरती करण्याचा यशस्वी प्रयोग केला, त्यामुळे सर्व औद्योगिक नगरीत मेटलमॅन ऑटो कंपनीचे कौतुक केले जात आहे. कंपनीचे सीईओ श्रीकांत मुंदडा, प्लांट हेड आणि मंडळाचे मार्गदर्शक अनिल कुमार ढहाळे, मंडळाचे मुख्य मार्गदर्शक अवधूत शिंदे, अध्यक्ष रमेश खांडरे, कल्याण पिनप्रतिवार, श्रीनिवास सुग्रे, प्रदीप वालझडे, विजय औटी, बाळासाहेब तांबे, श्रावण ढोले या सर्वांनी परिश्रम घेऊन हा नवीन उपक्रम राबवला आहे. चंद्रकांत चाबुकसार, एआयएन न्यूज, वाळूज महानगर. च्या माध्यमातून घेतली जात आहे हा तंत्रज्ञान आणि अध्यात्म याला जोडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो येथील सीओ मुंदडा श्रीकांतजी मुंदडा सर यांच्याकडून हा प्रयत्न आहे. आपण आज श्रीकांतजी मुंदडा सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा जी ही जी संकल्पना आहे ती त्यांना कशी सुचलेली आहे. सर नमस्कार. नमस्कार सर. आज जे काय आपल्या मानवी तंत्र आहे त्या माध्यमातून जे आपण आज आरती करून घेत आहात बाप्पाची, तर ही संकल्पना तुम्हाला पहिल्यांदा कशी सुचली? नाही, ॲक्च्युली ना मेटलमन जे आहे आधीपासूनच टेक्नॉलॉजीबरोबर जायचा प्रयत्न करत आहे. 2003 आम्ही पहिला रोबोट लावला जेव्हा कोणाकडे रोबोटची संकल्पना पण नव्हती मार्केटमध्ये, आणि आज माझ्याकडे जवळपास 400 रोबोट काम करतात. आमचा प्रत्येक प्लांट रोबोटिकच आहे आणि फक्त वेल्डिंगच नाही तर बऱ्याच ॲक्टिव्हिटी आम्ही रोबोटने करतो आहे. आणि दिवसेंदिवस माणूस आणि तंत्रज्ञान हा दोघांचं जर का मिक्स झालं तर आपण फास्ट पुढे जाऊ शकतो. आणि नेहमी मेटलमॅनने हा प्रयत्न केलेला आहे की तो लोकांपेक्षा काहीतरी वेगळा असायला पाहिजे जेणेकरून माझी एज राहील माझ्या कॉम्पिटेटरवर. सर आपण जे नागरिक आहेत, बाप्पाचे भक्त आहेत किंवा जगातील जे नवनवीन कंपन्या आहेत यांना याच्यातून काही संदेश देणार आहात? जसं मोदी साहेबांनी आव्हान केलेलं आहे की भारताला जगातलं सगळ्यात बेस्ट राष्ट्र बनवायचं आहे, सगळ्यात प्रगत राष्ट्र आपल्याला बनवायचं आहे, आणि त्याच्यासाठी आपली रूढी परंपरा आणि तंत्रज्ञान ह्या दोघांचा जर का आपण मेळ लावला तर आपण बरंच काही करू शकतो, कारण ती ताकद आपल्यामध्ये आहे. भारतीय माणूस हा जगामध्ये सर्वोत्कृष्ट माणूस म्हणून गिनला जातो आहे. आज तुम्ही IT क्षेत्र घ्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण प्रगती करतो आहे, खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करतो आहे. आणि या तंत्रज्ञानाची जर का आपण जोड घेतली तर आपण खूप फास्ट आपलं लक्ष साध्य करू शकतो. रूढी परंपरा याला तंत्रज्ञानाची जी जोड आहे ती याची एक सांगड घालण्याचा प्रयत्न श्रीकांतजी मुंदडा सरांनी मेटलमॅन ॲटो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून केलेला आहे. या ठिकाणी आणखी आपल्यासोबत प्रोडक्शन हेड अवधूत शिंदे सर आहेत, यांच्याकडून आपण आणखी काही जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. जे आपण रोबोटच्या वतीने जी आरती करतो आहे हे खरोखरच एक कौतुकास्पद आहे. आणखी आपण या कंपनीतून काही मेसेज देणार आहात? आम्ही समाजाला असा मेसेज देऊ इच्छितो की तंत्रज्ञानाची तर गरज आहे पण त्याला अध्यात्माची जोड असणे गरजेचे आहे. वतीने जी आरती करतो आहे हे खरोखरच एक कौतुकास्पद आहे. आणखी आपण या कंपनीतून काही मेसेज देणार आहात? आम्ही समाजाला असा मेसेज देऊ इच्छितो की तंत्रज्ञानाची तर गरज आहे पण त्याला अध्यात्माची जोड असणे गरजेचे आहे. आपली महाराष्ट्राची संस्कृती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून वेगवेगळी संस्कृती आपण जपन करत असतो, तर ती संस्कृती जतन करणे ही काळाची गरज आहे. तर त्या संस्कृतीसोबत आपण टेक्निकल हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, म्हणून टेक्निकल आणि संस्कृती याची सांगड घालून आपल्या या महाराष्ट्राचे देशाचे नाव साता समुद्रापर्यंत न्यावे अशी आमची इच्छा आहे. बाप्पाच्या आगमनाच्या सुरुवातीला जो काही ढोलताशाचा गजर असतो, जे काय नवीन नवीन कार्यक्रम घेतात.